लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भारतातील संघटित कोचिंग क्लासेसचे प्रणेते अशी ओळख असलेल्या एलन करिअर इन्स्टिट्यूटने 5वी ते 10वीचे हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी सर्वात मोठी टॅलेंट एक्स 2023 परीक्षेची घोषणा केली असून यामध्ये सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय रँकसह सुमारे 250 कोटी रुपयापर्यंत स्कॉलरशिप तसेच 25 कोटी रुपयांची बक्षिसं मिळवता येणार आहेत। एलनच्या कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात नाशिकचे सेंटर हेड शशी सिंग आणि प्रशासन अधिकारी हितेंद्र सूर्यवंशी यांच्यासह शहरातील अनेक शाळांचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत या परीक्षेच्या पुस्तिकेचे आणि भिंती पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले। टॅलेंट एक्स 2023 ही भारतातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळवण्यासाठी सर्वात मोठे व्यासपीठ आहे। यावर्षी ही परीक्षा 9 ते 16 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार असून नाशिकमध्ये 9 ऑक्टोबर रोजी ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे। एलन क्लासरूमचे सर्व विद्यार्थी या परीक्षेत पात्र असणार आहेत। विद्यार्थी स्वतः www.talenttex.com या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करू शकता किंवा एलनच्या कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून नोंदणी करता येणार आहे। त्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून फॉर्म्स उपलब्ध झालेले आहेत। निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सक्सेस पॉवर कार्यक्रमात सन्मानित करण्यात येईल। या परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गानुसार राष्ट्रीय श्रेणी देण्यात येईल, जी 250 कोटींची स्कॉलरशिप आणि 25 कोटी रुपयांच्या रोख रकमेच्या बक्षिसांवर आधारित असेल, अशी माहिती नाशिक सेंटर हेड शशी सिंग यांनी दिली आहे। केंद्र प्रमुख एलन नासिक, आज हम लोगों ने टैलेंटेक्स 2023 का शुभारंभ किया है, यहाँ पे लॉन्च किया है, जिसमें बच्चे रजिस्टर कर सकते हैं, रजिस्ट्रेशन चालू है। उसका रजिस्ट्रेशन का शुल्क 300 रुपये है, 300 रुपये ऑनलाइन या ऑफलाइन सेंटर पे आकर बच्चे रजिस्टर कर सकते हैं। ये एग्जामिनेशन टैलेंट सर्च एग्जामिनेशन टैलेंटेड बच्चों को सर्च करने के लिए, उनको प्रोत्साहन देने के लिए किया जाता है। ये एग्जामिनेशन 9 अक्टूबर को होगा और इसमें रजिस्ट्रेशन 30 सितंबर तक हो सकता है। सो, इसके लिए हम चाहेंगे कि नासिक और नासिक के आसपास के बच्चे जो इच्छुक है इसके माध्यम से, एलन के माध्यम से अपने करियर को आगे बढ़ाना चाहते हैं, वो इसमें रजिस्टर हों और इसका फ़ायदा लें। इसमें बहुत सारे कैश रिवार्ड्स भी मिलने वाले हैं। 1.5 करोड़ का कैश रिवार्ड्स बच्चों को दिया जाएगा, 250 करोड़ का उनको स्कॉलरशिप दिया जाएगा और 4,750 बच्चों में टोटल ये डिस्ट्रीब्यूशन होगा ये कैश रिवार्ड का। इसके अलावा जो बच्चे इसमें पार्टिसिपेट करेंगे उनको सर्टिफिकेट भी दिया जाता है। धन्यवाद। टैलेंट एक स्पर्धात्मक चाचण्यांमध्ये स्वारस्य असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे मोजमाप करून देते आणि राष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्यास निसंशयपणे विद्यार्थ्यांना त्यांचे पालन पोषण करण्यास मदत देखील करते, अशी माहिती यावेळी देण्यात आली। गेल्या वर्षी टॅलेंट एक्स परीक्षेपर्यंत सुमारे 10 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे। परीक्षेची काठिण्य पातळी समजून घेण्यासाठी विद्यार्थी त्यांच्या विनामूल्य सराव चाचण्या देऊ शकतात, ज्या www.talenttex.com या वेबसाईटवर ती उपलब्ध आहेत। टॅलेंट एक्स परीक्षा NCERT अभ्यासक्रमावर आधारित असेल। परीक्षेच्या अभ्यासक्रमाची तपशीलवार माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे। परीक्षा 2 तासाची असेल। बहुपर्यायी आणि पूर्णांक प्रकार प्रश्नांचा यात समावेश असेल। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र आणि मानसिक क्षमता या विषयावर ही आधारित असते। टॅलेंट एक्स परीक्षा ही देशातील सर्वात मोठी प्रतिभा शोध परीक्षा आहे। आपण पुढे नक्की काय करू शकतो हा निष्कर्ष या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी काढू शकतो। त्याचप्रमाणे आपले अकॅडमिक प्रगती नक्की कशी आहे
तसे ही ज्ञान त्यांना येऊ शकते। शिवाय या परीक्षेतून मिळणारी शिष्यवृत्ती आणि रोख बक्षिसे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्यभूत ठरतात, त्यामुळे ही परीक्षा अतिशय महत्त्वपूर्ण असल्याची माहिती यावेळी शशी सिंह यांनी दिली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।